राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र हे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशि नमस्कार मादा सद्गुरु ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान की। आज आठवं लक्षण बघायचं आहे आपल्याला आणि उद्या नववं लक्षण आहे। आता तुम्ही लोक नेहमी असं म्हणतात की बा आमचं चुकतं ते सांगा। आता असं आहे, व्यवहार धरून केव्हा केव्हा तुमच्या मनामध्ये जर सद्भाव नसेल तर आम्ही सांगितलेलं तुमच्या बुद्धीला रुचत नाही, म्हणून आम्हाला असं पदोपदी मी सांगतायत तुम्हाला हे तुझं चुकतं आहे, हे बरोबर आहे, असं वागू नको होतं। पा शिक्षक बोलतो तेव्हा राग येतो तुम्हाला, आई बोलते तेव्हा राग येतो, बाप बोलतो तेव्हा राग येतो, शेजारचे बोलतो, तर तुमच्या मनात आस्था असल्याशिवाय आमचा शब्द तुमच्या बुद्धीत रुचत नाही। ज्याप्रमाणे जमीन भुसभुसीत झाली पाहिजे, एकदा पाऊस पडला पाहिजे म्हणजे पेरता येतं। तुम्ही जरी जवळ राहत असले, कामं करत असले, पाहत असले, तरी तुमच्या विचाराची ठेवण ही आमच्या अनुकूल आहे असं नाही म्हणताय। तर उद्याचं नवं लक्षण जेव्हा सांगितलं जाईल ते ऐका, लिहून ठेवा आणि वागा, म्हणजे पुन्हा बोलायची गरज नाही। पण आता किती वेळा सांगितलं सरकारने, शासनाने, डॉक्टरने किंवा माणसाचे 5 फूट अंतर ठेवून बसा, तरी तुम्ही बाकड्यावर एका बाकड्यावर 3 जण बसतातच। आता काय सांगायचं तुम्हाला, तोंडाला फडके बांधा, लांब उभे राहा, आणखीन जवळ जाते। पर त्यावेळेला कधी बोललं तर मग समोरच्यांना राहून आम्हाला काय काही झालंय का? अरे पण तसं नाही आहे, पाळायचं आहे। जसे नेम आता पाळायचे आहे तसे परमार्थामध्ये सुद्धा पाळायचे आहे। जिज्ञासून तातडीनं परमार्थाचं सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं, कारण काळ आपल्या हातात नाही आहे। ज्याला भगवंताची तळमळ आहे, ज्याला भगवंताकडे जायचं आहे, पण कानोपात्रात चोरून लोपून प्रवचन कीर्तन ऐकत काय केली तिने, तातडी केली, परमार्थाची करावी तातडी। जसं संसारामध्ये लोभी माणूस प्रपंचाकरता तातडी करतो की गहू महाग होऊन जातील घेऊन ठेव, गहू महाग होऊन जातील घेऊन ठेव, तो तातडी करतो, कारण त्याला पैसा वाचवायचा असतो। त्याप्रमाणे परमार्थामध्ये दुर्गुणापासून बचाव होण्याकरता, जसं आता तुम्ही लस घेताय की आपल्याला काही बाधा होऊ नये, तसं अर्वाच्य, अमंगळ, अभद्र
हे आपल्या परमार्थामध्ये विघ्न आणणार आहे. षडरिपूंचे जसजसे संबंध येतील तसतसे संबंध आपल्या लग्न समारंभ आहे पाहू नये असं नाही, पण रमू नये. लग्नात जावं पण त्याच्यात रमायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही असं नाही, पण त्याच्यातून आपला बचाव करायचा की आपल्या तोंडातून काही अमंगल निघालं ना. ज्याप्रमाणे प्रतिवता स्त्री आपलं सगळं काम करत असताना आपली शरीराची निरीक्षणता सांभाळते की आपल्या शरीरावर कोणाचीही विकारात्मक नजर जाऊ नये, त्याप्रमाणे सत्शिष्यानं विकारांना आपल्याकडे प्रवेश मिळू नये याकरता सावरून राहिलं पाहिजे. असं जर सदशिष्य परमार्थाचं सामर्थ्य प्राप्त करून घेईल तर पुष्कळ दिवसांनी सद्गुरूची सावली त्याच्या मागे चालते. अर्जुनाच्या मागे कोण चालले? सद्गुरु. पैज रथावर मी आहे तुझ्याशी. शिवाजीच्या मागे कोण चालले? समर्थ. शिष्यवर्गाला शिष्यवर्गाची गुरु माताच बनून जाते. कोण बनते? आई. अशा सद्गुरूची ज्याने आसूया केली. आता काही वेळा काय होतं, सद्गुरूची आसूया करतो मनुष्य, द्वेष करतो. ज्याने सद्गुरूचा द्वेष केला त्याचा परमार्थ बुडाला. म्हणून सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आदी आदी. पाय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरी ऐकली तुम्ही 13 अध्यायापर्यंत. माऊली ज्या ज्या वेळा ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करायची त्यावेळा निवृत्तीनाथांच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत निहाळून घ्यायची, आणि मस्तकापर्यंत निहाळून घेतल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूविषयी जो भाव होता तो भाव परिपूर्ण होता, आणि त्या परिपूर्ण भावानं ज्ञानोबा आपल्याला 13 अध्यायापर्यंत भेटले. आपण 13 अध्याय वाचला ऐकला म्हणजे इतकी सद्गुरूची तळमळ होती. म्हणून मी पहिल्या दिवशी शीर्षक काय दिलंय, तळमळणी होई रे राम कारुण्य सिंधू षडरिपुकुळ माझा तोडियाचा संबंधू. हे षडरिपू काय करतात, माणसाला असूया निर्माण करून देतात. संपत्तीची, स्त्रीची, पुत्राची एवढं नाही तर गुरुची. गुरुनं जर आपल्याला ज्ञान नाही दिलं, गुरुने आपल्याला गादी नाही दिलं तर गुरुबद्दल सुद्धा असूया निर्माण होऊन जाते. जसं चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वरांबद्दल असूया निर्माण होऊन गेली. हा एवढा लहान मुलगा काय जगाला ज्ञान सांगणार, माझ्या हातामध्ये निसर्ग आहे, मी व्याघ्रादी पशूंना ताब्यात ठेवतो म्हणून वाघावर बसून गेले. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं की अरे हा चांगला योगी आहे पण त्याला अजून असूया वृत्ती गेली नाही, याची असूया वृत्ती जाण्याकरता तू अगम्य अशी लीला कर. म्हणजे काय करू, ही भिंत झालो. ज्ञानोबांनी अगम्य लीला केली आणि चांगदेव महाराजांची असूया गेली. असा सद्गुरु जर मिळाला तर लवकर कृपा होते. तरी चांगदेवांना ज्ञानेश्वरांचं प्रवचन समजेव ना, 1400 राहिले होते. असूया अंतःकरणामध्ये, जसं एखाद्या माणसाला आजार झाला की तो डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर माझ्या अंगात सुया टोचत आहे, तो सुई शब्द वापरतो. तशी ईर्ष्या जी आहे ना ती टोकदार आहे माणसाठी. गुरु नेहमी त्याला एखाद्या शिष्याला म्हणतात तू पुढे येणार नाही, तर गुरु ते टोचत असताना त्यांच्या मागे त्यांचं प्रेम असतं की नाही याला असं बोलल्याशिवाय हा तयार नाही होणार. पण काही काही वेळा गुरु बोलत असताना आपल्या मनात गुरुविषयी असूया निर्माण होऊन जाते, तिरस्कार निर्माण होऊन जातो. आणि कलियुगामध्ये तर सावरून सावरून शिष्य तयार करावे लागतात.
एकदम तैयार नहीं करता है, कारण युग युग परिवर्तनशील है, क्षणाक्षणाला या युगामध्ये परिवर्तन होतो, अविचाराचं थैमान मासतो, भोगाचं प्रदर्शन दिसतो, लालसा डोळ्यासमोर उभे राहते, नाही त्या ठिकाणी मनुष्य काळा बाजार करतो, प्राणाशी खेळ खेळतो, असं हे असूयायुक्त कलियुग आहे। काय तुम्ही कलियुगाचं दृश्य पाहिलं ना, जिव्हा आणि लिंग हातामध्ये धरून फिरणारा कलियुग आहे। मग आता अशा या कलियुगामध्ये या मानवांना जिव्हे पिबत्वं भज सुंदराणी कृष्णस्य नामानि मनोहराणि, असं या जिव्हेला भगवंताचं परम नाम कसं पवित्र होईल, कसं आवडेल त्यांना, कसा त्यांचा देह पवित्र होईल। म्हणून मी आता दवाखान्यातून आल्यावर घेतलेलं प्रायश्चित माझ्या काही काही अगदी जवळच्या लोकांना ऐकवलं की ऐका शास्त्र काय सांगतो, कशाकरता शास्त्रानं हे सांगितलंय। आलेल्या आपत्कालावर धर्मराजाचं महाभारताचं युद्ध झाल्यावर भगवान धर्मराजाला हरिद्वारला घेऊन गेले, वराह क्षेत्रामध्ये चाल धर्मराजा, आंघोळकर पूर्वजांची क्षमा मा आणि झालेला संहार सोडून दे, प्रायश्चित म्हणता याला। कोणत्याही कर्म आपल्याकडे पूर्वी प्रथा होती, जर आपल्या तोंडातून एखादा वाईट शब्द निघाला तर आपण आपल्या हाताने गालात मारून घ्यायचो किंवा जीभ चावायचो, हे प्रायश्चित्ताचं लक्षण आहे। आता कोणी जीभ त्याच्यावर टॉकिंग करून मोकळा होऊन जातो। या जगात दोन शब्द फार मोठे आहेत, टॉकिंग वॉकिंग, टॉकिंग वॉकिंग। तुम्ही व्यायाम करत असताना सुद्धा सद्बुद्धीने व्यायाम करा, लवकर शक्ती प्राप्त होईल। तुम्ही ईर्ष्या राग द्वेष याच्याने जर फिरत असाल, दृष्टिक्षेप जर तुमचे खराब असतील, तर फिरण्याने सुद्धा शक्ती प्राप्त होणार नाही, कारण दृष्टीमध्ये ईर्ष्या आली की शक्ती प्राप्त होईल, ईर्ष्येने शक्ती कमी होते। फक्त एकाच ठिकाणी ईर्ष्या चालते, विद्या अभ्यासात, हा पुढे गेला ना कसा मी पुढे गेला पाहिजे, अशी जर विद्येमध्ये केली तर तिथे मनुष्य यशस्वी होतो। पण काम क्रोध लोभ मद मत्स आणि दंभ इथे जर ईर्ष्याचा संबंध केला तर मनुष्याची शक्ती क्षीण होते। म्हणून पहा, डॉक्टर सगळ्या लोकांना टॉनिकच्या गोळ्या देतात, पण काही लोकांना चार गोळ्यामध्ये फरक पडतो, काही लोकांना पडत, कारण प्रतिकार शक्ती। मग प्रतिकार शक्ती कशाने कमी झाली आहे, राग द्वेष ईर्ष्या भय क्रोध हे प्रतिकार शक्तीला कमी करणारे आहे। आणि प्रतिकाराला वाढवणारे कोण आहे, शांती दया क्षमा आनंद आणि स्थैर्य या पाच गोष्टी वाढवतात। स्थैर्य म्हणजे शांत बसा, प्राणायाम करा, चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं पहा, चांगलं करा, चांगलं खा, हे लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून ते म्हणतात जर आत्मप्राप्ती करता ज्याला प्रयत्न करायचे आहे त्याने गुरुची असूया करायची नाही, ईर्ष्या करायची नाही। जेवढं गुरु निष्ठभक्त होतील त्यांना गुरुचा दृष्टिक्षेप तात्काळ होतो। शिष्याची निष्ठता किंवा शिष्याची निष्ठा ही गुरुची दृष्टी। तुम्ही जेवढे निष्ठावंत व्हाल, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, आपला स्वधर्म निष्ठावंत होणं आहे, गुरुची दृष्टी पडणारच, कारण ती मुळातच माता आहे, ती कृपाळू आहे, ती भक्तवत्सल आहे, ती दीनदयाल आहे। आता गुरुबंधू सुद्धा प्रती कमी प्रतीचा असेल तर त्याचा सुद्धा द्वेष करू नये, उलट त्याला म्हणावं तू प्रयत्न कर, तू पुढे जाशील, माझ्यासारखा गुरुची तुझ्यावर कृपा होईल। कारण आपला गुरुबंधू असला तरी तो गुरुबंधू आहे। हल्ली गुरुबंधू कसे झाले आहे, फक्त पावत्या फाडणे, मठ बांधणे आणि तिथे अटॅच बाथरूम आहे का नाही याची सोय पाहणे, नाही। जे भक्त आता बघा, तुमचे गुरुबंधू काही संकटात असतील तर तुम्ही त्यांच्याकरता त्या घरी बसून त्यांचा करता आराधना केली पाहिजे की नाही माझ्या गुरुबंधूची या दुःखातून सुटका झाली पाहिजे, या दुःखातून मुक्तता झाली पाहिजे, तो पुत्रांच्या कचाटीतून दूर झाला पाहिजे। आणि त्याला उपदेश करताना सांगा, व कोण कोणाचं आहे,
कुणाचे हे गुरु हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे असा उपदेश करायचा आहे. पण आणि गुरुबंधू काय करतात, अरे तू पोरांना वळण नाही लावलं, मी कसं वळण लावलं बघ, असं त्याचे त्याच्या त्या दुःखावर आणखीन त्याला झालं. तू सांभाळले नाही, मी पैसा अरे ठेवला, तू त्यांना देऊन टाकला, अशा गोष्टी तुम्ही सांगतात. असं सांगून का जे घडून गेलंय ते घडून गेलंय, आता त्याला त्याच्यातून सावरायचं कसं? अरे पैसाच मुख्य नसतो, माणूस की मुख्य असते असं त्याला समजवा. त्याचं मन दुःखातून काढा. कोणाच्याही गुणाचा आरोप करू नये आणि कुणालाही दोष लावू नये. जसे आपण दोष लावतो तसं आपलं अंतःकरण शुद्ध होतं, अशुद्ध होतं. आणि जसे आपण सद्गुण लावतो किंवा चांगल्या गुणाचं वर्णन करतो तसं आपलं अंतःकरण शुद्ध होतं, चित्त मन बुद्धी. पण काही लोक काय करतात, समोर भेटले की अति नम्रता दाखवतात आणि नंतर मात्र आरोप प्रत्यारोप करतात. मधुतिष्ठती जिह्वाग्रे हृदय हलहलम, त्याच्याने तुमचं हृदय खराब होत, त्याच्याने तुम्हाला विकार वाटतात. म्हणून कोणाविषयी अपरोक्ष आणि समोक्ष आरोप करायचा नाही. चांगलं बोलावं, चांगल्या शब्दानं असूयाचा विटाळ होऊ देऊ नये. ही असूया अत्यंत वाईट आहे. आता असूया हा आठवा गुण आहे. ही आठ मण्यांची माळ सदशिष्याच्या हृदयावर रुळली पाहिजे आणि तात्काळ सद्गुरू प्राप्त होईल. आता सद्गुरू म्हणजे तुम्हाला देहधारी गुरु मिळालेला आहे, आता तुम्हाला सद्गुरू पाहिजे. सद्गुरू म्हणजे तुमचा आत्मा. कृष्णम वंदे जगद्गुरु, राम जगद्गुरु आणि शंकर जगद्गुरु, हे तीन जे आहे, सत्व रज आणि तम, हे तुमच्या आत्म्यामध्ये आहे. आत्मा सत्व रज तमाच्या पलीकडचा आहे, तो निर्गुण आहे पण तो साक्षी रूपानं तुमच्या जवळ आहे, त्याला तुमचा काही स्पर्श नाही. मग तो आत्मा मी आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशी भावना दृढ झाली पाहिजे. मग मी जर ब्रह्म आहे आणि हे जर मला शरीर सोडायचं आहे तर कसं सोडायचं? भगवद्गीतेत आपण पाहिलंय, जीर्ण वस्त्र ज्याप्रमाणे टाकतो त्या दिवशी हे एखाद्या दिवशी हे शरीर टाकावं लागेल. फक्त त्याची कालमर्यादा ठरलेली आहे, वयोमर्यादा ठरलेली आहे. व्याधीत जायचं आहे का उपाधीत जायचं आहे, का उपाधीरहित जायचं आहे का व्याधीरहित जायचं आहे, हे येताना ठरलेलं आहे, हे येताना ठरलेलं आहे. म्हणून वर्तमान स्थितीत बऱ्याच लोकांनी फोन करून विचारलं ना की माझ्या आईची दुर्गती झाली का, माझ्या वडिलांची दुर्गती झाली का, त्यांना पाणी मिळालं नाही. म्हटलं त्यांच्या सलाईनमध्ये पाणी देत होते डॉक्टर त्यांना, तू चिंता करू नको, ही दुर्गती नाही, ही कालगती आहे. कालाच्या योगामध्ये असं होत नाही, म्हणून याला दुर्गती म्हणू नका. आणि कोणांचे वडिलांचे मुलांचे पत्नींचे मन दुखवू नका, त्यांना समजावून सांगा ही कालगती आहे. कालाय तस्मै नमः. भगवान गोपालकृष्ण निजधामाला गेल्यावर वसुदेव देवकीला सुद्धा नारदांना समजावा लागलं की पुत्र शोक करू नका, परमात्मा होते ते, भगवंताच्या स्त्रियांना समजवावं लागलं. मग काय, वसुदेव देवकीची दुर्गती झाली, देवऋषी नारद बसले होते, देवऋषी नारदांनी संतांनी वसुदेव देवकीला सद्गती दिली आहे. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण. म्हणून आजचा हा अनसूया विषय तुमच्या पुढे ठेवला. उद्या ठेवायचं आहे मृदू भाषण आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करावं आणि काय करू नये याचं वर्णन आहे. तुम्ही नेहमी म्हणता ना आमचं चुकलं तर सांगा, तर मी तुम्हाला सांगितलं समोर सांगता येत नाही, कारण तुमच्या मनाची स्थिती त्यावेळा काय आहे हे आमच्या लक्षात नाही येणार. आणि आम्ही जर तुम्हाला बोललो की हे चुकलं तर तुम्हाला राग येईल आणि राग आला की तुम्ही उपासना सोडेल. म्हणून उद्या मी जे सांगणार आहे ते तुम्ही एकदा लक्षात ठेवा आणि तुम्ही जर सदशिष्य असाल तर तसं वागा. म्हणजे सद्गुरूचं रूप जे आहे, आत्मरूप, आत्माया रामा निजबोधाया रामा, तुमचाच आत्मा तुम्हाला बोध देवो, ही उद्याच्या शेवटच्या म्हणजे उद्या नव्या प्रवचनाची शेवटची सांगता आता सांगून ठेवतो. उद्या तात्काळ 7:30 बसा आणि सद्गुरूचं स्तवन ऐका.
आणि घरामध्ये संकीर्तन करा, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान. तुम्ही वेळेवर कसे काय जेवणार?